देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्यात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजतोय. या व्हिडिओमुळे काँग्रेस आमदार विश्वजित कदम पुन्हा एकदा चर्चेत आलेत. शुक्रवारी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं. अधिवेशन संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे विधानभवनाबाहेर जात होते. याचवेळी काँग्रेस नेते विश्वजित कदम हे फडणवीसांना शोधत शोधत त्यांच्या मागे धावत आले. त्यानंतर त्यांनी फडणवीसांसोबत संवाद साधला. पण या संवादात देवेंद्र फडणवीसांनी विश्वजित कदमांना चिमटा काढला. ते नेमकं काय म्हणाले तुम्हीच ऐका. माग बघा आपण यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पाटबंधारे विभागाच्या एका प्रकल्पावर चर्चा झाली. पण फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेसमध्ये भूकंप होणार का असाही प्रश्न उपस्थित होतोय. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेस आमदार विश्वजित कदम हे सुद्धा भाजपात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली होती. पण या चर्चेला विश्वजित कदम यांनी फुलस्टॉप लावला. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. मी आजही काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामध्ये अशा माझ्या पलूस कडेगावच्या बंधू भगिनींना न विश्वासात घेता कुठलंही मी पाऊल टाकणार नाही. देवेंद्र फडणवीस आणि विश्वजित कदम यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. आता फडणवीस विश्वजित कदमांचा मुहूर्त लावणार का? विश्वजित कदम खरंच भाजपात जाणार का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.